खरंच सक्सेसफुल झालेला आहे हा माझा प्रयोग, खरोखरच खूप छान झालेले आहे हे घोसाळ्याचं भरीत। तर बघूया आपण याची रेसिपी। नमस्कार, सविता सिंपल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। भरीत बनवणार आहोत घोसाळ्याचं भरीत, तर आपण बघूया। तर आपण हे जे घोसाळा आहे ते आपण गॅसवरती भाजून घेऊया। ज्याप्रमाणे आपण वांगं भाजतो भरीत बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे आपण हे घोसाळं भाजून घेऊया। तसे पण मी हा घोसाळ्याचं भरीत फर्स्ट टाईम करत आहे याचा प्रयोग, आणि त्याचाच मी व्हिडिओ बनवत आहे। बघूया कसं होतं आणि काय होतं, आणि छान झालं तर करेल तुमच्यासोबत शेअर। तसे मी बटाटा किंवा दोडक्याचं सुद्धा भरीत केलेलं आहे, पण घोसाळ्याचं फर्स्ट टाईम करत आहे। आणि इथे मी हे घोसाळं जे आहे ते अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे। याला असं मागे पुढे करून फिरवून फिरवून मी हे भाजून घेतलेलं आहे पूर्णपणे। भाजलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण असं हे दाबून बघायचं आहे। हे जर का मऊ लागलं तर ते भाजलेलं आहे, आणि असं काही ठिकाणी थोडंसं कच्चं दिसतं आहे तिथं असं, तर ते आपण असं त्या ठिकाणी परत असं फ्लेमवरती पकडून ते छान असं भाजून घ्यायचं। आणि आता इथे आपल्याला याचं हे साल काढून घ्यायचं आहे। तर ह्याचं जे साल आहे ते असं वांग्याप्रमाणे सहजासहजी पटकन निघत नाही, आणि आपल्याला ह्याचं काढायचंही नाही आहे पूर्णपणे। फक्त आपल्याला ह्याचं हे जे काळी झालेली साल असते ही अशी चमच्याने किंवा असे सुरीने वगैरे असा हा काळपटपणा फक्त काढून घ्यायचा आहे। वरची वरची पातळ झालेली साल ही, आणि हा इथे मी पूर्ण ह्याचं साल काढून घेतलेला आहे काळं काळं। आणि इथे मी घोसाळ्याचं पूर्ण साल काढून त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत। आणि आता आपण इथे कढईसुद्धा ठेवलेली आहे मी तापवण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया 2 चमचे। आणि तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं आणि थोडीशी मोहरी टाकूया। त्याचबरोबर आपण थोडेसे अख्खे शेंगदाणे टाकतो याच्यामध्ये। भरतामध्ये ना अख्खे शेंगदाणे चांगले लागतात खायला, म्हणजे कसं ते पूर्ण असं गिळगिळीत असतं वांगं किंवा हे घोसावळ्याचं वगैरे, तर ते दाताखाली एखादा शेंगदाणा आला घासामध्ये की छान वाटतं ते खायला, म्हणून शेंगदाणे टाकलेत अख्खे थोडे। कांदा टाकूया आपण। तुम्हाला जर का भरीत आवडत असेल आणि नेहमी नेहमीच वांग्याचं भरीत खाऊन कंटाळा आला असेल तर हे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। पावसाळ्याच्या दिवसात छान कोवळे घोसावळे येतात, तर त्याची वेगळं काहीतरी म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। केव्हाही आपण जेव्हा भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटो घालणार असतो तेव्हा अगोदर कांदा चांगला परतून घ्यायचा आणि मगच टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला। कारण जर का आपण लगेच टोमॅटो टाकला तर आपला कांदा हा कच्चाच राहतो, चांगला परतवून होत नाही किंवा तो भाजला जात नाही चांगला। आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि लाल तिखट टाकून घेऊया। चवीप्रमाणे लाल तिखट टाका तुम्ही, जर का लहान मुलं खाणार असतील तर कमी। आणि आता आपण हे घोसाळं घालून घेऊया ह्याच्यामध्ये। मीठ घालूया चवीप्रमाणे। आणि आपण जरा हे असं पूर्ण चमच्याने असं हे एकजीव करून घेऊया सगळा मसाला आणि घोसाळं, म्हणजे घोसाळ्याची चव थोडी अशी सपक असते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तिखट मिठाचा वापर जरा थोडासा जास्त करायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याची चव छान लागेल। आणि हे चमच्याने असं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे चव त्याच्या आतमध्येपर्यंत जाईल आपली। तर तुम्ही म्हणाला आपण ह्याची डायरेक्ट भाजीसुद्धा करू शकलो असतो अशा प्रकारे,
पण जेव्हा आपण हे अगोदर भाजून घेतो घोसावळं तेव्हा त्याची टेस्ट थोडीशी बदलते आणि ती छानसुद्धा लागते, म्हणून आपण हे भरीत बनवतो याचं आणि थोडंसं वेगळं काहीतरी। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया भरपूर अशी। आणि आता आपलं हे भरीत तयार आहे, गॅस बंद करून घेऊया आपण। ते आपलं हे घोसावळ्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, आवडली का? आवडली असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा आणि अशाच सिंपल पण टेस्टी अशा रेसिपीज पाहण्यासाठी सविता सिंपल रेसिपीला सबस्क्राईब करा। आणि जर का तुम्ही ही रेसिपी फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो आणि लाईक करा। तोपर्यंत बाय बाय।